पारंपरिक कलेला छेद देत कोल्हापूरच्या तेजा बांदलखरातनं पेपर क्विलिंग या कला प्रकारामध्ये देशाचं नाव साता समुद्रापार नेलंय. जगातल्या 150 स्पर्धकांमधून ओरिगामी कला प्रकारात तेजानं पहिला क्रमांक पटकावला. आणि इतकंच नव्हे तर त्यासाठी तिनं जपानची फेलोशिपही मिळवली. अशी कामगिरी करणारी तेजा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. स्त्री सौंदर्याचे हे विविध आविष्कार साकारलेत कोल्हापूरच्या तेजा बांदल खरातनं. या कलेच्या प्रकाराचं नाव आहे पेपर क्विलिंग. या पेपर क्विलिंग कला प्रकारात तेजानं विविध रेकॉर्ड्सही केलेत. सध्या तिचं लिव्हिंग लेडी हे प्रदर्शन गाजतंय. मुंबई, बडोदा, इंदौर, चेन्नईसह आखाती देशांमध्ये तेजानं केलेल्या पेपर क्विलिंगच्या कलाकृतींची प्रदर्शनं भरली आहेत. या प्रदर्शनामध्ये तेजानं 150 जास्त शेड्सचा वापर केलाय. स्त्री सौंदर्यातल्या अभिव्यक्ती हा तेजाचा आवडीचा आणि रिसर्चचा विषय. पेपर आर्टपैकी पेपर क्विलिंग ही ब्रांच मी आता इथे हँडल करते आहे आणि याला एक खूप मोठी हिस्ट्री आहे. याला कोरियन कन्सेप्ट ही मूळची आहे आणि त्यामध्ये फ्लॉवर कन्सेप्टनी ही सुरुवात झाली आहे या विषयाची. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आणि ग्रीन शेडमध्ये अनेक प्रकारची कामं हा याचा मूळचा कन्सेप्ट आहे. पण त्याला मी आताच्या पिढीमध्ये थोडं छेद देण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्याच्यातून इथे मी राईड्स कॅफेज मदर आणि बेसिकली फॅशन डिझायनिंग ओरिएंटेड जे हेअरस्टाईल आहे किंवा फॅशन डिझायनिंगमधल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत हे ब्राईट कलर इफेक्ट्सनी मोर अट्रॅक्टिव्ह अशा कन्सेप्टमध्ये इथं वेगवेगळे कंपोजिशन्स मी वापरते. कोल्हापूरला कलापूर म्हणून ओळखलं जातं. आता पेपर क्विलिंग आणि ओरिगामी ह्या कला प्रकारात तेजा बांदल खरातनं कोल्हापूरचं नाव उंचावलंय. जगानं तिच्या ह्या कलेची दखल घेतलीय. अनेक प्रकारच्या पेपर्सचं मी कलेक्शन करते. शेड्स ज्या असतात ते 150 ते 200 प्रकारच्या शेड्स इथे मी एक्झिबिशनला वापरल्या आहेत. त्यामुळं तशा कन्सेप्टमध्ये विषय अनेक मांडतोय आम्ही आणि तसा माझा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे तेजलनं संगीतात एम ए केलंय पण ही कला तिच्या जास्त आवडीची. नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 150 स्पर्धकांमधून तेजाला पहिला क्रमांक मिळालाय. ही कला घेऊन मी एकतर UK कन्सेप्ट ओरिएंटेड ब्रिटिश ओरिगामी सोसायटी जी आहे त्यांच्यासाठी मी याची कंपोजिशन्स अनेकदा यांचे शो केलेले आहेत. लंडनमध्ये माझी एक्झिबिट झालेली तिथे आर्टवर्क. गल्फ कंट्रीजमध्ये दुबई आणि कतार याच्यामध्ये माझ्या अनेक लोकांसोबत या कन्सेप्ट प्रोफेशनली डेव्हलप आता होत आहेत. त्यांच्यापर्यंत या चांगल्या पद्धतीने पोहोचत आहेत आणि त्यांचा बेसिकली खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. काही कला प्रकार हटके असतात. अशाच या पेपर क्विलिंगच्या माध्यमातून स्त्रीचं सौंदर्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न तिनं निवडलेली ही नवी वाट अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.